सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्यासाठी नवीन वर्ष हे असं चालू आहे हे तुम्ही बघताय. आज आहे 31 डिसेंबर आणि आज म्हणजे काल परवा रात्री माझा एक ॲक्सिडेंट झाला छोटासा. बाईकवरती पडलो मी, तर एक कुत्रा अडवला त्याच्यामुळं मी पडलो गाडीवरून. आणि जो पहिला इम्पॅक्ट झाला तो डायरेक्ट हातावरती झाला. आणि त्याच्यामुळं काय झालं, आपले जे दोन हाडं असतात ते दोन्हीचे दोन्ही हाडं ब्रेक झाले. हेल्मेट होतं, सगळ्या गोष्टी होत्या, तरी पण बाकी कुठे लागलं नाही, फक्त हातालाच हा जो दिसतोय हा मेन इंजुरी झाला. आणि दोन तीन ठिकाणी दाखवलं तर प्रत्येकाने सांगितलं की आपल्याला ऑपरेशन करावं लागेल, रॉड टाकावे लागतील. तर आज आपलं ऑपरेशन आहे, आपण आत्ता ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. आणि जिंदगीमध्ये पहिल्यांदा काहीतरी मोडलेलं आहे आपल्या अंगाचं कुठलं तरी बॉडी पार्ट. वाटलं नव्हतं की परवाची संध्याकाळी आपण दुसऱ्या दिवशी या वेळेला हॉस्पिटलमध्ये असेल आणि कदाचित एवढ्या मोठ्या गोष्टीला फेस करावं लागत असेल. मोठी गोष्ट नाही आहे पण एखादा तुमचा ओरिजिनल पार्ट खराब होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन्स होत आहेत, नक्कीच चांगलं नाही आहे हे. पण असं आता जी परिस्थिती आली त्याला तर फेस करावं लागणार आहे. लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. आज तुम्ही कुठे असाल, उद्या कुठे असाल, कोणालाही माहिती नसतं. राईडचे बरेच प्लॅन होते 2024 फर्स्ट राईड होती आपली जानेवारीमध्ये, आता सगळे प्लॅन कॅन्सल आहेत कारण जवळपास 1 ते 1.5 महिना आता आपल्याला हे प्लास्टर ठेवावं लागणार आहे. त्यानंतर परत 1 वर्षानंतर त्यातले रोड काढले जातील आणि परत बाकीच्या गोष्टी होतील. म्हणजे 1-2 महिन्यानंतर आपण हो रिकवर, पण तरी पण 1-2-3 महिने तर आपण राईड नाही करू शकणार. असं अवघड काम आहे सगळं. शॉपवरती पण बघायला कोण नाही आहे. बघू आता काय काय होतं आहे, काय काय गोष्टी होत आहेत ते, कारण मला गाडी चालवता येणार नाही आणि घरी बसावं लागेल. बोरिंग काल हॉस्पिटलमध्ये बसून कंटाळाला, फार भयानक कंटाळाला, बेडवरती झोपून भयानक कंटाळाला. कुत्रा अचानक अडवाला त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आल्या. दिसलंच नाही कुत्रा, एक कुत्रा दिसला, दुसरा दिसलाच नाही. एक कलरचा होता ब्लॅक, दुसरा होता व्हाईट. व्हाईट दिसला, ब्लॅक दिसला नाही. आणि बरोबर ब्लॅकच माझ्या गाडीला अडवा आला. वाटलं नव्हतं कधी की एका स्प्लेंडरवरतून पडून छोटासा ॲक्सिडेंट होऊन असा हात मोडेल आणि हॉस्पिटलाइज व्हावं लागेल. पण असं जे आहे ते आहे. आपण एवढं फिरलो, कधी कुठल्या गोष्टीला असा प्रॉब्लेम नाही आला. ठीक आहे, या गोष्टी होत राहतात. नो प्रॉब्लेम. आता ऑपरेशन झाल्यानंतरच्या नेक्स्ट अपडेट्स याच ब्लॉगमध्ये येतील आणि या सगळ्याचा एकच ब्लॉग पडेल. लाईफ अपडेट मिळतील तुम्हाला, काय चाललं आहे काय नाही. सो दिस इज ऑल अबाउट. ही आमची रूम आहे आणि आत्ता या ठिकाणी मी एकटाच आहे. आता जवळपास 8 वाजलेत, 8:30 ते 9:30 आसपास आपलं ऑपरेशन आहे आणि त्यानंतर परत दिवसभर आराम. जिंदगी में पहली बार ऐसा कुछ हुआ है 17-18 साल. बाय बाय. तर मंडळी आपलं ऑपरेशन झालेलं आहे आता आणि आमच्या आईला हसू येत आहे. आईने मोबाईल धरलाय आणि एक्सपिरियन्स असा आहे की ऑपरेशन सेंटरमध्ये गेलो, डॉक्टरांनी भूल दिली, येथे एक इंजेक्शन टोच आलं, सांगितलं भूल येईल, या डाव्या हाताला झटके आले, मुंग्या आल्या आणि इथून बोटांपासून मुंग्या यायला चालू झाल्या. मुंग्या आल्या आणि मग इकडचा हात सगळा बदल झाला आणि त्यानंतर मग परत त्यांनी ऑपरेशन करायला चालू केलं. 2 रॉड टाकले त्यांनी. अगदी आपण भिताडामध्ये खिळे मारतो तसे रॉड टाकले 2, एक इकडून एक खालून. आणि परत झालं, रॉड टाकले, मला म्हणलं तुमचे हाडं ठिसूळे, म्हणजे दारू वगैरे पितं का? म्हटलं नाही, दारू वगैरे नाही पितं.
म्हटलं दारू पेड्याचा काय संबंध आहे? म्हणजे दारू घेऊन खाटा ठिसवतात. म्हटलं ओके. म्हणजे कॅल्शियमची कमी असेल ठीक आहे. तर असा एक्सपिरियन्स आहे. हाताला अजून पण उंग्यात काय कळत नाही आहे, सेन्सेशन बिलकुल नाही आहे. तर असा काय अनुभव होता आपला आपल्या आयुष्यामधलं हे पहिलं ऑपरेशन झालं आहे आणि एका छोट्याशा चुकीमुळे हे ऑपरेशन झालेलं हाड मोडलं. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक सजेशन देईल, गाडी चालवताना सांभाळून चाला आणि हेल्मेट घाला आणि नेसेसरी जे आहे रायडिंग शूज वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी असतील नक्की घाला, कारण तुमची छोटीशी चूक तुम्हाला एवढी मोठी मागत पडू शकते. तर आता आज फुल डे रेस्ट आहे आपली आणि आता बघू, आता उद्या परवा कधी आपल्याला डिस्चार्ज मिळेल त्यावेळेस पुढचा आपण पार्ट शूट करू हातावर. तर आता हाताची कंडिशन अशी आहे, हात अख्खा सुजलेला आहे आणि सेन्सेशन काहीच नाही आहे हातामध्ये आणि इकडे हे लावून ठेवलं सलाई वगैरे. हे सलाई ओके बंद करा मग माझी. नमस्कार मंडळी. तर आज आहे आपला चौथा दिवस हॉस्पिटलमधला आणि आज आपला डिस्चार्ज होतो आहे. आज आपण घरी जाणार आहे. फिलिंग ठीक आहे, चांगलं आहे, काही तसं पेन नाही आहे कशामध्ये, म्हणजे हातामध्ये मुवमेंट वगैरे आहे, काही पेन नाही आहे. पण चार दिवस हॉस्पिटलमध्ये बनलं बसण्याचा हा आपल्या आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स, जो एवढा पण काय वाईट नव्हता आणि एवढा पण काय छान सुखद नव्हता, पण जी परिस्थिती आहे त्यासाठी आपल्याला फेस करावं लागेल आणि आपण ते केलं आणि आज फायनली डिस्चार्ज होतो आहे. आज घरी जाऊ. दोन तीन दिवस बेडवरती पडून कंटाळा आला. सलाईन सकाळी एक, संध्याकाळी एक, दोन सलाईन आणि गोळ्या खाऊन मात्र पोटाची वाट लागली, कारण गोळ्या खतरनाक असतात आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टम बरीच हे करतात, म्हणजे इनप्रॉपर वेनी वर्क होते. तर अशा काही सर्व गोष्टी होत्या आणि दोन दिवस झाले बाहेर पण पेट्रोल आणि डिझेलचे क्रायसिस चालू आहेत. आपल्याला आपण मोबाईलवरतीच काही गोष्टीचा न्यूज बघितल्या आणि बाकी आज लग्नाचा पण दिवस आहे. इथे एक शेजारी मंगल करायला आहे, गोंधळ चालू आहे. बाकी लेट्स सी, तीन दिवस चार दिवस लांबवण नाही गेलेली, त्याच्यामुळं ते एक घाण फिलिंग आहे की तुम्हाला असंच राहावं लागतं. ओल्या कपड्यानं तुम्ही अंगा वगैरे पुसून घेऊ शकता किंवा अंघोळ पण करू शकता, पण शक्यतो डॉक्टर तुम्हाला करू नका म्हणतात, कारण हा हात वरती उचलून सगळ्या गोष्टी करायच्या जरा त्रासदायक असतं, पेनफुल असतं. तर अशा गोष्टीतून फेस व्हावं लागतं मित्रांनो. तर शक्यतो व्यवस्थित काळजी घ्या आपली, व्यवस्थित गाड्या चालवा. आता नेक्स्ट अपडेट घरी गेल्यानंतर. लेट्स सी. वेदू आलेली, वेदू जा. गेली बाहेर. आज आणखीन एक बलिदान दिलं जाणार आहे, कारण ते आहे या केसांचं. तर आज केस आणि दाढी दोन्ही कट होणार आहे. बालाजीला जाऊन काढायचं होतं, पण बालाजीची इच्छा नाही आहे आपण तिकडे येऊन केस आणि दाढी कापावी म्हणून. ठीक आहे, म्हणून आता आपली ही अवस्था आहे. तर आज हा लुक चेंज होणार आहे आणि नवीन लुक येणार आहे. तर नमस्कार मंडळी. आज आहे 12 जानेवारी आणि 29 तारखेला आपला ॲक्सिडेंट झाला होता. आज कम्प्लिटली 15 दिवस होत आहेत आणि 9 तारखेला आपण हे ड्रेसिंग नवीन टाकलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती की आपण गेल्या वेळेस हे तुम्हाला नाही माहिती, लास्ट ब्लॉगमध्ये मी शूट केलेलं आहे, ते तुम्हाला अपडेट करतो या ब्लॉगमध्ये. हा सगळ्या ब्लॉग एक येईल. तर केसांचं बलिदान दिलेलं आहे, जवळपास आता सगळे केस काढलेत. तर आज विचार करतो की आज आपण ब्लॉग एडिट करून अपडेट करूया. आणि हाताची कंडिशन काही अशी आहे, 15 दिवस झाले आज बघता बघता काही काम करता येत नाही आहे. एक हाताने, उजव्या हाताने सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ठीक आहे असो, लाईफ इज हार्ड. एक छोटा इन्सिडेंट होऊन आपण पडलो आणि या गोष्टीला सामोरं जावं लागतं. ठीक आहे असो, जे काय आहे ते
लाईफ मी चलता राहत आहे. तर आज कदाचित ब्लॉग एडिट करून अपलोड करेलच. अपडेट झाला की नक्कीच आपला ब्लॉग बघा.